तर नमस्कार मित्रांनो, तर मित्रांनो आज तुम्हाला मी काही बॅकग्राऊंड देणार आहे व्हाईट शेडमधल्या. जरा तर काही बॅकग्राऊंड देणार तुम्हाला व्हाईट शेडमधल्या, तर तुम्ही थंबनेलवरती बघितल्या असतील त्या, तर त्याच बॅकग्राऊंड देणार आहे. त्यामध्ये एक तुम्हाला इफेक्ट पण दाखवणार की तसा इफेक्ट कसा क्रिएट केला मी, आणि ते कोणतं टूल वापरलं, कसं टूल वापरलं, आणि त्या बॅकग्राऊंडवरती कसं प्लेस केलं, आणि तो कसा इफेक्ट तयार केला ते मी सांगणार तुम्हाला. तर व्हिडिओ पूर्ण बघा, आणि मित्रांनो चॅनल कोण असेल त्यांनी सबस्क्राईब बटन दाबा आणि शेजारची बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, कारण अशाच प्रकारचे खास व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो. आणि मित्रांनो आज छोटेसे व्हिडिओ आहे, तर पूर्ण बघा. तर व्हिडिओला आता सुरुवात. तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं परत एकदा. तर तुम्ही एक बॅकग्राऊंड बघा असं स्क्रीनवरती, ही एक बॅकग्राऊंड आहे, नंतर ही एक बॅकग्राऊंड आहे, आणि ही एक बॅकग्राऊंड आहे, आणि ही एक बॅकग्राऊंड आहे, असे काही बॅकग्राऊंड आहेत, चारच बॅकग्राऊंड आहेत. आणि त्यातल्या त्यात मित्रांनो तुम्हाला मी ह्या बॅकग्राऊंडवरती एक तो इफेक्ट क्रिएट करून दाखवून, हा तो इमेज आहे ती, ते तुम्हाला ते डायरेक्ट बॅकग्राऊंडवर इम्पोर्ट करतो. डायरेक्ट मोठं करा असं, आणि सिम्पलमध्ये असं इथं ठेवा, आणि त्याला वॉर्प इफेक्ट द्यायचा आपल्याला त्याला. इथं तुम्ही बघू शकता, इथं तुमचे ते येत नसेल तर राईट क्लिक करा आणि डायरेक्ट वॉर्प असं तुम्हाला करायचं आहे सिम्पलमध्ये, आणि असं ड्रॅग करायचं तुम्हाला इथनं. ओके, तुम्ही असं ड्रॅग करू शकता, ह्या अशा पद्धतीने तुम्हाला ड्रॅग करायचं आहे. तर ह्या टेक्चरची पण लिंक मी खाली देईल, तुम्ही जाऊन डाउनलोड करा. त्याच फाईलमध्ये ह्या टेक्चरची लिंक असेल, तुम्ही जाऊन डाउनलोड करा सिम्पलमध्ये. तर हे असे तुम्हाला इफेक्ट द्यायचं आहे सिम्पलमध्ये, तर ओके होईल. आणि त्याला नंतर मग इथनं मल्टीप्लाय करून तुम्ही देऊ शकता कोणता इफेक्ट द्यायचा आहे, किंवा तुम्हाला जे यूज करायचं असेल तुम्ही हे पण यूज करू शकता ब्लेंडिंग मोड. आणि त्याला नॉर्मली फक्त काय करायचं, ब्लरमध्ये जायचं आणि थोडंसं बॉक्स ब्लर इफेक्ट द्यायचं, थोडासा नॉर्मली द्या, हे खूप होतं. नॉर्मली त्याला ब्लर इफेक्ट द्या नॉर्मली. ओके, असं एक नॉर्मली ब्लर इफेक्ट द्या की एक चांगला इफेक्ट क्रिएट होतो, आणि ह्याच्यावरती आपल्याला डिझाईनिंग करायला सोपं पडतं. तर एक तुम्हाला एक बॅकग्राऊंड दाखवतो आता, हे सेम मी तसं क्रिएट केलं आहे. राईट क्लिक करायचं आणि वॉर्प करायचं तुम्हाला सिम्पलमध्ये, तर हे पण बघू शकता. आणि हे कसे क्रिएट केले तर तुम्हाला माहीत नसेल, तर सिम्पलमध्ये काय केलं मी, एक सर्कल ड्रॅग केला खाली, असं सर्कल ड्रॅग केला आणि त्याला काय केलं, वॉर्प केलं, असं वॉर्प केलं आणि त्याला नुसतं ड्रॅग केला असं साईडला नॉर्मली, हे असं ड्रॅग केला साईडला. ओके, असं डायरेक्ट ड्रॅग केला आणि सिम्पलमध्ये ब्रश टूलवरती गेलो आणि लिप ब्रश म्हणून एक आहे, तेव्हा तुम्हाला ब्रश पाहिजे असेल तर ब्रशची पण लिंक देतो वाटल्यास खाली, जाऊन डाउनलोड करा. तर आणि सिम्पलमध्ये न्यू लेअर क्रिएट केली आणि हे असे ब्रश क्रिएट केली, असे इफेक्ट क्रिएट केला मी इथं नॉर्मली. इथं एक नवीन बॅकग्राऊंड अशी पद्धतीची करते ती, आणि ह्या कलरवरती व्हाईट कलर खूप चांगला दिसतो, तुम्ही बघा. आणि असे इफेक्ट जर एकदम भारी दिसतात. तर पुढे एक अजून इमेज आहे, ही एक इमेज आहे, ह्याला पण सिम्पलमध्ये काय केलं मी तुम्हाला सांगतो. एक सर्कल सेम मगासारखा एक नॉर्मली असा सर्कल ड्रॅग केला, सर्कल ड्रॅग केला आणि ह्याला मी एक ब्रश आहे आता तुम्हाला दाखवतो. हा तो ब्रश आहे, ह्या ब्रशचं नाव सांगतो तुम्हाला एक मिनटं. हे फोटोशॉपचेच ब्रश आहेत, म्हणजे फोटोशॉप मी ते ब्रश कुठनं डाउनलोड केले तुम्हाला माहीत नसेल, तर ते तुम्हाला मी त्याची त्या व्हिडिओची लिंक देतो, तुम्ही जाऊन बघा आणि ती व्हिडिओ बघा. आणि त्यात लिंक दिलेली आहे खाली मी कसे यूज करायचे आणि कसे डाउनलोड करायचे, लिंक दिली जाऊन बघा. तर ह्या ब्रशचं नाव आहे फ्री नेम फोटोशॉप ब्रशचं नाव आहे, एक नॉर्मल डॉट डॉटचे ब्रश आहेत. इथे तुम्हाला काय करायचं आहे, ब्रशवरती क्लिक केलं आहे, इथे तुम्हाला मास्क करायचं आहे आणि इथे असे इफेक्ट क्रिएट, हे असे तुम्हाला एक इफेक्ट क्रिएट करायचे तुम्हाला. तुम्ही ह्यानी अशी पद्धतीने असे बॅकग्राऊंड क्रिएट करू शकता सिम्पल, नवीन पद्धतीने असे बॅकग्राऊंड तुम्ही करू शकता. हे काही ब्रश आहेत, तुम्हाला फक्त ब्रश इथनं सिलेक्ट करायचं आहे, आणि ह्याच्यामध्ये भरपूर ब्रश आहेत मित्रांनो, बघा तुम्ही. ह्या ब्रशची पण लिंक देईल मी वाटल्यास, डायरेक्ट जाऊन डाउनलोड करा सिम्पलमध्ये, ह्या ब्रशची पण लिंक देईल. तर
तर ही भाषा तुम्ही इफेक्ट वापरू शकता यातले, ह्यात तुम्हाला फक्त काय करायचं, मास्क करायचे कधी पण, ओके, हे असं मास्क करायचे, हे अशा पद्धतीने जरा मास्क करून तुम्ही असे एक एक पद्धतीने इफेक्ट क्रिएट करू शकता सिम्पलमध्ये. आणि हे बॅकग्राऊंडला मी म्हणा असेल तर बॅकग्राऊंडला एक इमेज घेतली आणि फिल्टरमध्ये जाऊन नॉर्मली बॉक्स ब्लर इफेक्ट दिला आहे, नाही तर तुम्ही नॉईजमध्ये जाऊन त्याला मेड इन इफेक्ट देऊ शकता आणि इथं ब्लेंडिंग मोडमधनं कलर डॉज असा इफेक्ट देऊ शकता. असे दोन तीन नॉर्मल इफेक्ट आहेत, ते तुम्ही देऊ शकता त्यामध्ये. आणि या सगळ्याची लिंक मित्रांनो मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली. सिम्पलमध्ये काय करायचं, तुम्हाला जाऊन डाउनलोड करा आणि हे बॅकग्राऊंड यूज करा, कुठेही यूज करा. आणि तुम्हाला वाटल्यास दाखवलं पण ह्या ह्या अशा कॉम्बोच्या बॅकग्राऊंड कशा यूज करायच्या, व्हाईट कलरचा कॉम्बो आणि इथं कलरचा कॉम्बो, असं दोन्ही मिळून ह्या शेडमधली बॅकग्राऊंड कशी यूज करायची, कोणत्या डिझाईनमध्ये यूज करायची. आणि मित्रांनो तुम्ही जर एक स्क्रीनवरती मॅन्युप्युलेशन आर्ट बघत असाल, ते मी नुकतंच तयार केलेलं आहे, तुम्हाला कसं वाटतं ते नक्की सांगा. आणि ते बिफोर पण बघत असाल तुम्ही आणि आफ्टर पण बघत असाल, दोन्ही इफेक्ट आहे. तर ते तसं केलं आहे मी, कोणाला इच्छा आहे शिकायची ते मॅन्युप्युलेशन आर्ट, कोणाला इच्छा आहे शिकायची, त्यांनी खाली कमेंट करा जाऊन, मॅन्युप्युलेशन आर्ट असं खाली कमेंट करा, जास्तीत जास्त कमेंट करा, मग मला तसं मग व्हिडिओ तयार करायला तुमच्यासाठी खास. कोणाला कोणाला आवड आहे तसे मॅन्युप्युलेशन आर्ट कशी करायची शिकायची आणि ते लाईट इफेक्ट सगळं तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये सांगेल त्या पुढच्या व्हिडिओमध्ये, तर मला खाली जाऊन कमेंट करा. तर मित्रांनो चॅनलला कोणी असेल त्यांनी सबस्क्राईब बटन दाबा आणि शेअरची बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, कारण अशाच प्रकारचे खास व्हिडिओ तुमच्याकडे घेऊन असतो. आणि मित्रांनो मला इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका, लिंक दिलेली खाली जाऊन फॉलो करा. तर मित्रांनो आपण भेटू पुढच्या